सिद्धार्थनगर मैदानात बांधण्यात येत असलेल्या शाहू समाधीस्थळाच्या कामाची महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली समाधीस्थळावर मेघडंबरी तयार करण्याचं काम शिल्पकलाकार किशोर पुरेकर यांच्याकडे आहे मेघडंबरीची फायबरची प्रतिकृती आज समाधीस्थळावर बसून ब्रॉन्झपासून तयार करण्यात येणाऱ्या मेघडंबरीची चाचणी घेण्यात आली समाधीस्थळाच्या जागेत मद्यपान आणि इतर गैरकृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे सिद्धार्थनगर मैदानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल समोर शाहू समाधी स्थळाचं बांधकाम करण्यात येत आहे हे काम संथ होत असल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारून काम गतीनं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार प्रशासनानं ठेकेदाराकडून कामं त्वरित करून घेण्याला प्रारंभ केला आहे समाधीस्थळाच्या ठिकाणी ब्रॉन्ज पासून तयार केलेली मेघडंबरी बसवण्यात येणार आहे त्याचं काम शिल्प कलाकार किशोर पुरेकर यांच्याकडे सोपवण्यात आलंय पुरेकर यांनी फायबर पासून बनवलेली मेघडंबरीची प्रतिकृती तयार केली असून तशाच प्रकारची ब्रॉन्झची मेघडंबरी बनवण्यात येणार आहे आज पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मेघडंबरीचं समाधीस्थळावर प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं शाहू समाधीस्थळाच्या ठिकाणी मद्यप्राशन करून बाटल्या तिथं टाकण्याचे प्रकार घडतात त्याचबरोबर या ठिकाणी गैरकारभार होत असल्याचं उघड झालंय त्यामुळं इथून पुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी महापौर हसीना फरास यांनी प्रशासनाला सूचना केल्या गैरप्रकाराला आळा बसावा यासाठी प्रशासनाने या ठिकाणी फलक लावलाय समाधी स्थळाभोवती संरक्षक भिंत उभारण्यासाठी येईल अशी माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आणि उपशहर अभियंता एस के माने यांनी दिली मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक इंद्रजीत सावंत दिलीप देसाई हे किशोर पुरेकर यांच्याशी संपर्क साधून मेघड अमृतचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं यासाठी प्रयत्न करतायत शाहू समाधी स्थळाला भेटीवेळी नगरसेवक सुनील पाटील मेहजबीन सुबेदार आर्किटेक्ट अभिजित जाधव ठेकेदार व्ही पाटील उपस्थित होते